अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत. जिल्हाधिकाऱ्यात गेल्या 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्यांकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत EKYC करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची EKYC करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2022 झालेल्या अतिवृष्टीमुळे मार्च एप्रिल 2023 झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जून जुलै 2023 झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्हेंबर 2023 अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत 5,14,183 शेतकऱ्यांना 415 कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK घेऊन EKYC करणे बंधनकारक आहे. त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांनी अद्याप EKYC केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ती करून घ्यावी, अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. AB News मराठीसाठी अनंतोजी कालिदास, जिल्हा ब्युरो चीफ, नांदेड.